नमस्कार मुलांनो, मी हर्षल अविनाश कुमावत गव्हर्नमेंट ITI जळगाव या कॉलेजमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. DVT ई लर्निंग ITI लेक्चर्स बाय HK चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मुलांनो, आज आपण पार्ट 4 घेऊन आलेलो आहे मोटिवेशन युनिटचा. आपण मागचे युनिट म्हणजे मागचे जे पार्ट होते मोटिवेशनचे, तर आपण 3 पार्ट बघितलेले होते. पहिलं होतं अचिव्हिंग सक्सेस, आणि त्याच्यानंतर काय काय बॅरियर्स असतात ते बघितलेलं होते. सक्सेस म्हणजे काय असतात नेमकं ते बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं होतं पार्ट 2, मग त्यात आपण ॲटिट्यूड बघितलेलं होतं, ठीक आहे, आणि सेल्फ मोटिवेशन बघितलेलं होतं. तिसरा पार्ट आपण बघितला. तिसऱ्या पार्टमध्ये आपण काय बघितलेलं होतं, सेल्फ अवेअरनेस बघितलं होतं, स्वजाण काय असते. आणि चौथा पॉईंट आपण बघितलेला होता त्याच्यामध्ये गोल सेटिंग बघितला होता, म्हणजे ध्येय आपण निश्चित कसं करावं, आणि ध्येयाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या, ठीक आहे. आता आपण आजचा पार्ट जो 4 आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत टाईप ऑफ मोटिवेशन्स, ठीक आहे, प्रेरणेचे प्रकार किती. मग आता टाईप्स ऑफ मोटिवेशन म्हणजे काय, आता मी तुम्हाला बोललोच होतो मोटिवेशन म्हणजे काय असतं, की जी गोष्ट आपल्याला ध्येयाला अचीव करण्यासाठी म्हणजे ध्येयाला प्राप्त करण्यासाठी जी गोष्ट आपल्याला पुढे ढकलते, एखादी ढकलणारी वस्तू एकदम साध्या भाषेत त्याला आपण काय म्हणतो, मोटिवेशन म्हणतो, बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काही इंट्रेन्सिक असतात, काही एक्सट्रेन्सिक मोटिवेशन असतात. म्हणजे मी तुम्हाला पहिल्याच पार्टमध्ये सांगितलेलं होतं की काही जे मोटिवेशन्स असतात ते इंट्रेन्सिक असतात, आणि काही जे असतात ते एक्सट्रेन्सिक असतात, ठीक आहे. मग आता इंट्रेन्सिक मोटिवेशन काय, की जे मोटिवेशन आपल्या आतून आपल्याला येत असतं ते मोटिवेशन म्हणजे इंट्रेन्सिक मोटिवेशन. म्हणजे आपल्याला मनापासून जे मोटिवेशन येत असतं, मी तुम्हाला पहिल्याच युनिटमध्ये सांगितलं, सॉरी पहिल्याच पार्टमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे काय, की जे बाहेरून आपल्याला मोटिवेट करत असतात गोष्टी, ठीक आहे. आता आतून जी गोष्ट समजा आपल्याला हे करते, बघा इथे लिहिलेलं आहे, नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी रोजच्या कामाव्यतिरिक्त उपलब्धी मिळवण्याच्या उद्देशाने काहीतरी करणे म्हणजेच आंतरिक प्रेरणा, बरोबर. मग तुम्ही स्व इच्छेने तुम्हाला काय वाटतं की नाही यार, मला ITI खूप चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे, मग मला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये CEO व्हायचं आहे, मॅनेजर व्हायचं आहे, मला UPSC क्रॅक करायची, मला MPSC क्रॅक करायची, हे तुमचं मन म्हणतं, ठीक आहे. तर ज्यावेळेस तुमचं मन म्हणतं, की तुमच्या माइंडला जेव्हा वाटतं की नाही मला हे करायचं आहे, मला हे खूप आवडतं, हे काय झालं, तर हे तुमची इंट्रेन्सिक मोटिवेशन झाली, म्हणजे आंतरिक प्रेरणा झाली. हे तुम्हाला तुमचं स्वतःचं जे शरीर, स्वतःचं जे मन आहे ते तुम्हाला मोटिवेट करत आहे, बरोबर. पण ह्याच याच्याच विरोधात काय असतं, एक्सट्रेन्सिक मोटिवेशन असतं, म्हणजे बाह्य प्रेरणा असतं, म्हणजे आपण कुठेतरी बघून काहीतरी करतो त्याला काय म्हणतात, एक्सट्रेन्सिक मोटिवेशन, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय, की तुम्ही आता आज तुमच्या कॉलेजला एखादी फंक्शन आहे, त्या फंक्शनमध्ये तुमच्या कॉलेजवाल्यांनी एखाद्या आय पी एस साहेबांना, म्हणजेच की चला विश्वास नागरे पाटील घेऊ, तुकाराम मुंडे जे IAS आहेत त्यांना घेऊ, ठीक आहे, यांना काय केलं, बोलवलं आहे तुमच्या इथे, यांना काय म्हणतो आपण त्याला, इन्व्हाइट केलेलं आहे, बरोबर. तर आता जेव्हा ते इन्व्हाइट तेव्हा ते तुम्हाला तुमच्या कॉलेजला येतील ते, बरोबर. तुमच्या कॉलेजला आल्यावरती काय, तुम्ही त्यांना बघितलं, त्यांना युनिफॉर्ममध्ये बघितलं, तुम्हाला खूप छान वाटलं, मग तुम्हालाही त्यांच्यासारखं बनण्यासारखं वाटलं, तर हे काय झालं, हे बाह्य प्रेरणा झाली, म्हणजे हे काय झालं, एक्सट्रेन्सिक मोटिवेशन झालं. तुम्ही त्यांच्या थ्रू मोटिवेट झाले, म्हणजे त्यांच्या युनिफॉर्मला बघितलं तुम्ही, तेव्हा तुम्हाला पण असं वाटलं की मला पण युनिफॉर्म पाहिजे. तुम्हाला त्यांचे सॅलरी वगैरे बघितली, त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की मलासुद्धा तेच बनायचं, ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पॉवर्स बघितल्या, ठीक आहे, जे काही पॉवर्स असतात, जे काही अधिकार असतात, त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले, त्यावेळेस काय झालं, तुम्ही त्यांचं ऐकून तुमच्याही मनात काय झालं, की मी एखादी IPS व्हावा किंवा एखादी IAS व्हावा. हे काय झालं, की एक्सट्रेन्सिक मोटिवेशन झालं. त्याच व्यतिरिक्त जर तुमचं कोणी लोकांनी कौतुक केलं, ठीक आहे, किंवा तुम्हाला लोकांनी काहीतरी बोललं की अरे वा चांगलं आहे, हां हां तू करू शकतो, तर ह्या गोष्टी काय झाल्या, एक्सट्रेन्सिक मोटिवेशन झालं. हे बाहेरून बाई इथे लिहिलेलं पण आहे की लोकांनी कौतुक करावे म्हणून किंवा निव्वळ पैसा किंवा बक्षीस मिळावे म्हणून काहीतरी करण्यास, म्हणजेच बाह्य प्रेरणा असते, ठीक आहे. तर ही प्रेरणा तत्कालीन असून काही काळापुरतीच टिकते, हां हे रिअल आहे, आपण हे म्हणू शकतो. कारण कसं आहे, जर तुमचं इंट्रेन्सिक मोटिवेशन जे असतं ते जर तुमचं महत्त्वाचं पक्क असेल, तरच तुम्ही कुठलाही गोल अचीव करू शकता. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की मला IAS व्हायचं किंवा IPS व्हायचं किंवा एखाद्या कंपनीचा मॅनेजर व्हायचं आहे किंवा CEO व्हायचं आहे, तरच तुम्ही होऊ शकाल. पण हे एक्सट्रेन्सिक मोटिवेशन कसं असतं, की तो व्यक्ती समोर जिथपर्यंत उभा आहे तिथपर्यंत तुम्हाला खूप छान वाटतं, परत तो व्यक्ती जेव्हा जात असतो तो दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असतो, म्हणजे तो दिवस तुमच्यामध्ये पूर्णपणे मोटिवेशन भरलेलं असतं आणि तुमच्यात फुल कॉन्फिडन्स येऊन गेलेला असतो. पण मात्र जेव्हा दुसरा दिवस लागतो त्यावेळेस तुमचं जे मोटिवेशन आहे ते लो होऊन गेलेलं असतं, म्हणजे तुमच्या डोक्यातून त्या व्यक्तीचं चित्र पूर्णपणे डिलीट होऊन गेलेलं असतं, बरोबर. तर हे असतं एक्सट्रेन्सिक मोटिवेशन, म्हणजे ही जी प्रेरणा असते, हे जे मोटिवेशन असतं हे तात्कालीन असतं, म्हणजे टेम्पररी काळापुरती असतं, टेम्पररी टाईमसाठी असतं. त्याच्यानंतर ही प्रेरणा व्यक्तीला त्याच्या आतून असलेली नसते, आलेली नसते, तर आसपासच्या वातावरणातून आलेली असते. बघा मी बोललो, बाहेरून जी दिसत असते ती प्रेरणा म्हणजेच काय, एक्सट्रेन्सिक मोटिवेशन, ठीक आहे. मग आता बाह्य प्रेरणेचे पण दोन प्रकार पडतात, जे एक्सट्रेन्सिक मोटिवेशन आहे ते पण. मग फॉर एक्झाम्पल काय, पॉझिटिव्ह मोटिवेशन किंवा इन्सेंटिव्ह, म्हणजे काय,
असं मोटिवेशन की ज्याच्याने तुम्हाला काहीतरी प्राप्त होणार असेल, तुम्हाला काहीतरी रिटर्न मिळणार असेल. फॉर एक्झाम्पल बघा, इथे लिहिलेलं आहे, या प्रकारात कुठल्या तरी प्रकारच्या बक्षिसाची आमिषातून प्रेरणा निर्माण होते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जसं काही शिक्षक सांगतात की हे करा, मग आम्ही तुम्हाला असं देऊ, तुम्ही जर हे काम करून दिलं तर तुम्हाला 2 मार्क जास्त, तुम्हाला 3 मार्क जास्त, ठीक आहे, किंवा तुम्ही तुम्हाला काहीतरी एक चॉकलेट मिळेल किंवा काहीतरी ट्रीट मिळेल, असं काहीतरी सांगितलं जातं तुम्हाला कोणाकडूनही. तर त्यावेळेस जेव्हा सांगितलं जातं, तुम्ही काय करता, त्या मोटिवेशनने की नाही आपल्याला काहीतरी मिळेल बरोबर, किंवा 2 मार्क आपल्याला जास्त मिळणार आहेत, तर त्याच्यामुळे काय होतं की तुमच्यात मोटिवेशन भरलं जातं. आणि ते मोटिवेशन्स म्हणजे काय असतं, तर सकारात्मक किंवा बक्षीसरूपी प्रेरणा असते ती, म्हणजेच पॉझिटिव्ह ऑर इन्सेंटिव्ह मोटिवेशन असतं ते, बरोबर. हे बघा, इथे उदाहरण दिलेलं आहे, सकारात्मक प्रेरणेत खालील गोष्टी समाविष्ट असतात, केलेल्या कामाबद्दल प्रशंसा स्तुती करणे, पगार वाढ देणे बरोबर, एक व्यक्ती म्हणून सहकार्यांमध्ये विश्वास निर्माण करणे, गुणांचे कौतुक व कृतज्ञता व्यक्त करणे, ठीक आहे, महत्त्वाचे पद जबाबदारी देऊन सन्मान करणे, आहे की नाही. जसं हे सगळं बाहेरचं दिसतं आहे तुम्हाला की तुम्ही जर हे काम केलं आणि जर तुमचं जर काम चांगलं झालं तर आम्ही काय करू, तुमची लेवल पोस्ट जी ती वाढवून टाकू, मग हे काय झालं, एक प्रकारे इन्सेंटिव्ह बक्षीसरूपी काहीतरी तुम्हाला वाढीव मिळते त्याच्यासोबत. म्हणून तुम्ही काय करता, तुमच्या आतमध्ये ते मोटिवेशन बनायला सुरुवात होते आणि तुम्ही काम करायला सुरुवात होते. त्यानंतर नकारात्मक असा भीतीयुक्त प्रेरणा असते, तुम्ही काही काही गोष्टी ज्या असतात त्या भीतीने सुद्धा करत असतात, कोणाच्या दबावाखाली सुद्धा करत असतात, कंपनीत असतात, कंपनी सुपरवायझरने सांगितलेलं असतं की जर तुम्ही हे आज एवढं प्रोडक्शन नाही करून ठेवलं तर तुमची कंप्लेंट वरती करेल, मग तुम्हाला HR जे आहे ते काय करतील, फायर करतील बरोबर, म्हणजे तुम्हाला टर्मिनेट करतील. तर तुम्ही ह्या भीतीने सुद्धा तुमच्यात काय आहे, मोटिवेशन होऊन तुम्ही पटापट काम करायला सुरुवात करतात बरोबर. सगळ्यात कॉमन आणि सिम्पल एक्झाम्पल यायचं मुलांनो की एक एक्झाम, ज्यावेळेस तुमच्या एक्झाम्स येतात त्यावेळेस तुमच्या डोक्यावर एवढं प्रेशर येऊन गेलेलं असतं की तुम्ही फिअर घाबरून जातात, आणि त्या घाबरण्यामध्ये तुम्हाला इतकं मोटिवेशन येऊन जातं की तुम्ही पूर्ण अभ्यास करायला लागून जातात तिथे, ठीक आहे. तर ही एक नकारात्मक भीतीयुक्त परिणाम म्हणजे याचं मोटिवेशन आहे. त्यानंतर मोटिवेशन टेक्निक्स काय काय, मग आता बरोबर, आता मोटिवेशन टेक्निक्स बेस्ड ऑन नीड्स अँड फील्ड सिच्युएशन, गरजा परिस्थितीनुसार प्रेरणा तंत्रे. मग आता मोटिवेशन कसे करायचं, मोटिवेट कसं करायचं, स्वतःला कसं करायचं, इतरांना कसं करायचं, तर मोठी स्वप्ने बघा, मोठी स्वप्ने पाहायला पाहिजे तुम्ही सर्वांनी. म्हणजे तुमची स्वप्न लहान नाही की मला शिपाई बनायचं आहे, किंवा म्हणजे मी असं नाही म्हणत की बघ शिपाई काहीतरी लहान पद आहे, शिपाई अगदी महत्त्वाचं पद म्हणजे शिपाई असतं कुठल्याही गोष्टीत, तुम्ही जाता महत्त्वाचं पद म्हणजे शिपाई, कारण तो जर व्यक्ती नसेल तर तो व्यक्ती जर नसला तर कोणाचेही कामं साध्यला लागणार नाही बरोबर, कारण जे मोठे मोठे अधिकारी त्याची फाईल वगैरे इकडे तिकडे पोहोचवण्याचे काम करतील, कारण नाही तो व्यक्ती असतो म्हणून सगळ्यांची कामं पूर्ण व्यवस्थित होतात बरोबर. पण एक उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही स्वप्न मोठी पाहिजे की मला IAS व्हायचं आहे, मला IPS व्हायचं आहे, मला एखाद्या कंपनीत CEO व्हायचं आहे, किंवा मी स्वतः कंपनी टाकणार तर मी त्याचा मोठा मॅनेजर होणार, सॉरी मॅनेजर होतो, मी ओनर होणार, असं मोठी स्वप्ने तुम्ही बघितली पाहिजे. त्याच्यानंतर ज्वलंत इच्छा, बर्निंग डिझायर पाहिजे बाळगा, म्हणजे असं एक मराठी ज्याला म्हणतो आपण एक चिकाटी पाहिजे तुमच्यामध्ये की मला करायचं आहे, असं एक ज्वलंत इच्छा पाहिजे तुमच्यात की नाही मी करणारच यार, मला एकदम आग लागलेली पाहिजे तुमच्यामध्ये ते ध्येय मिळवण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्वी मिळवलेल्या यशाचा विचार करा, जे तुम्हाला पूर्वी मिळालेलं यश आहे त्यावरून तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स घेऊ शकतात, आणि त्यावरून तुम्ही सकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुम्ही तुमच्यात घेऊ शकतात, म्हणजे एक पॉझिटिव्ह मोटिवेशन तुम्ही तुमच्यात घेऊ शकतात त्यावरून की चला मागे यार मी मागे बघ, बरं का, मी अभ्यास केलेला होता तर मी रात्री जागून जेव्हा अभ्यास केलेला होता तेव्हा मी डायरेक्ट टॉपर आलेलो होतो कॉलेजमध्ये, मी ह्यावेळेससुद्धा तसंच करेल बरोबर. हे एक प्रकारे काय आहे की पूर्वी मिळालेल्या यशाचा विचार करून आज सक्सेस मिळवणे. त्याच्यानंतर सकारात्मक राहा, विचार करा, म्हणजे पॉझिटिव्ह तुम्ही राहायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमची थिंकिंग ॲबिलिटी जास्त पाहिजे, थिंक करा, विचार करत चला, नुसतं बसून नाही राहायचं. मी बरेचसे मुलं बघतो की फक्त बसून राहतात, काहीच विचार करत नाही, कॉलेजला येतात फक्त आणि फक्त हजेरीसाठी मुलं कॉलेजला येत असतात बरोबर, असं नका करू. पुढचं आहे कामाविषयी आवड निर्माण करणे, कामाविषयी तुमचे जे तुम्ही जे काम करत आहे त्याच्याविषयी आवड निर्माण करा. बरेचसे कामं मी मान्य करतो की बरेचसे कामाचे थोडेसे बोरिंग टाईप असतात, पण त्या कामांमध्ये पण तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, आवड निर्माण करा, त्याच्यामध्ये प्रेरणादायक गोष्टींचे वाचन करा, जसं की छत्रपती शिवाजी महाराजांची आपलं जे त्यांचं चरित्र आहे ते तुम्ही वाचा, ठीक आहे. त्याच्यानंतर संभाजीराजांचं चरित्र वाचा, त्याच्यानंतर मोठे मोठे जे हस्ती असतात, ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री होते, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर होते, यांचे हे जे गोष्टी होते यांचे प्रेरणादायक गोष्टी वाचल्याने माणसाचं काय होतं की आपलं जे परिवर्तन आहे विचारांमध्ये परिवर्तन येतात आपल्यामध्ये, ठीक आहे. महात्मा गांधी होते, यांच्यामुळे काय आपल्याला बरेचसे काही शिकायला भेटतात गोष्टी सगळ्यांमुळे. मग असे प्रेरणादायक गोष्टी काय आहे तुम्ही ते वाचन करायला पाहिजे. यशस्वी व्यक्तींसोबत राहा, जे सक्सेसफुल व्यक्ती त्यांच्यासोबत तुम्ही फिरल्याने तुम्हाला पण त्यांच्यासारखेच गुण तुमच्यात यायला लागतात, त्यांची बोलण्याची पद्धत तुमची बोलण्याची पद्धत एकसारखी व्हायला लागते, मग ते काय करायला बघतात, तर तुम्हाला पण तशीच इच्छा होते की मी पण तसं करावं, ठीक आहे. या काही गोष्टी असतात, तर हे आहे आपल्याला
यश मिळवण्याचे आणि मोटिवेट होण्याचे साधनं, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आहे की राईट द फ्यू टॅक्टिक्स विच शुड बी यूज टू मोटिवेट एम्प्लॉईज ऑन द वर्क प्लेस. मग आता कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याची काय खूबी असते. आता तुम्ही समजा, फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमची कंपनी, स्वतःची कंपनी काय केली, स्टार्ट केली. तर आता तुम्ही जेव्हा कंपनी स्टार्ट केली तर तुम्ही एम्प्लॉईज ठेवणार. मग एम्प्लॉईज जर काम करत नसेल तर तुमच्याजवळ स्किल लागेल की नाही त्यांच्याकडून काम करून घेण्याची. मग तुम्ही काय करणार अशा गोष्टी की जे मोटिवेट राहतील, तर आनंदाची निर्मिती करणे. म्हणजे कामाच्या ठिकाणी फक्त काम 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 आणि त्याच्यानंतर जर ते काम नसेल करत तर त्यांच्यावरती ओरडणे, त्यांना रागवणे किंवा त्यांना धमक्या देणे की तुम्हाला कंपनीतून काढून टाकू, अशा अशा एन्व्हायरमेंटने काय होतं की जो माणूस असतो, जो एम्प्लॉय असतो, तो डिमोटिवेट होतो. आणि डिमोटिवेट झाल्याने त्याचा इगो हर्ट होतो, आणि इगो हर्ट झाल्यामुळे तो काय करतो, कामात त्याचं मन लागत नाही. म्हणून तुम्ही काय करायची, तिथे आनंदाची निर्मिती करा, हसत खेळत त्यांना काम करायला लावायचं, बरोबर. त्याच्यानंतर छोटी आणि मोठी उद्दिष्ट टप्प्याटप्प्याने ठेवा. छोटी छोटी उद्दिष्ट काय करायचे, पहिले ठेवायचे छोटी उद्दिष्ट, मग मोठी एकदम, मग परत छोटी. बघा इथं लिहिलेलं आहे, कर्मचाऱ्यांना कृती दिशा देण्यासाठी छोटी तसेच मोठी उद्दिष्ट टप्प्याटप्प्याने ठेवा. त्यामुळे उद्दिष्टांना पूर्ततेनुसार कर्मचाऱ्यांना सुख समाधान मिळून कामं करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळते. जे छोटेशी गोष्ट आहे, चला आता बघा, तुम्ही फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये होमवर्क मिळतो आहे, तर तुम्हाला एखाद्या दिवशी जास्त होमवर्क मिळून जातो, एखाद्या दिवशी खूप कमी मिळतो. मग तुम्हाला कसं होऊन जातं की यार दररोज दररोज जास्त हार, वा आज एकच पेजाचं होमवर्क आहे ना, असं झालं की तुम्हाला काय होतं, एक चांगलं वाटतं. मग तसंच परत दुसऱ्या दिवशी जरी आम्ही जास्त दिला होमवर्क तरी तुम्हाला काही वाटत नाही, असं असतं ते, ठीक आहे. त्यानंतर आहे पुढचं, अचूक सूचना द्या. म्हणजे जे तुम्ही ज्या सूचना देत आहे त्या चुकीच्या नको असाव्या, त्या बरोबरच द्या. कारण चुकीच्या सूचना दिल्या आणि त्याच्यानं काही चुकी झाली तर त्याच्यानेसुद्धा माणूस काय होतो, डिमोटिवेट होतो. कामावर आधारित बक्षिसी, मग तुम्ही बक्षिसी ठेवा की तुम्ही एवढं एवढं जर केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनीत आता बोनस मिळतोच म्हणा, पण तरी तुम्ही काहीतरी बक्षीस वेगळं काहीतरी ठेवा की असं जर एवढं एवढं जर काम झालं, तुम्ही जर असं असं केलं तर तुम्हाला असं असं बक्षीस देण्यात येईल. प्रेमळपणाने वागा. म्हणजे इवन मी तरी सांगतो की आपण कंपनीजला ऑलवेज काय म्हणतो की कंपनीज आर सोललेस, द इंडस्ट्रीज आर सोललेस, की त्यांना आत्मा नसतो, पण त्यांनी आत्मा ठेवायला पाहिजे. म्हणजे असं म्हणायला पाहिजे आपण की ते त्यांनी प्रेमळपणाने वागायला पाहिजे, ठीक आहे, जेणेकरून काय एम्प्लॉईज टिकून राहतील तिथे. संघभावना निर्माण करणे, एकसोबत एकजुटीने राहण्याचा प्रयत्न करायचा तिथे, ठीक आहे. इतरांशी यशाची, इतरांच्या यशाची नोंद करणे, जे दुसरं कोणी यश मिळतं आहे त्यांना त्यांची नोंद ठेवणे, बरोबर. सत्य परिस्थिती समजावून सांगा. जे काही रिअल फॅक्ट आहे, जे काही ट्रू फॅक्ट आहे, ते तुम्ही समजावून सांगायला पाहिजे एम्प्लॉईजला. म्हणजे त्यांच्याशी न काही लपवता, खोटं न बोलता तुम्ही त्यांना जे काही खऱ्या गोष्टी ते तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे. त्यानंतर स्वातंत्र्य द्या, त्यांना फ्रीडम द्या. तुम्ही जर त्यांच्यावरती दबाव ठेवाल तर ते दबावामध्ये काम करतील, आणि एक दिवस असेल की ते तुमची जी इंडस्ट्री आहे ती सोडून चालले जातील, ठीक आहे. कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवा, त्यांचा आदर बाळगा. कर्मचाऱ्यांवरती काय करायला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, ठीक आहे. तुम्ही जर एखाद्या एम्प्लॉईजला एखादी एम्प्लॉईला एक काम दिलेलं आहे करण्यासाठी, तर पूर्ण विश्वासाने तो ते काम पूर्ण करणार असून त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. हां, जर तुम्ही त्याला 10 वेळेस विचारताय की अरे बाबा केलं का, जमेल ना जमेल ना जमेल, याने काय होणार की त्याला येत जरी असेल तरी तो काय होणार, तो विचार करायला लागतो यार काय माणूस आहे हा, की मला येतं तरी पण वारंवार सांगतो की येतो का येतं का, है ना. त्यामुळे त्यांचा पण रिस्पेक्ट करा तुम्ही, बिकॉज ते तुमच्या कंपनीत पण ते पण शिकून आलेलेच आहे, त्यामुळे त्यांचा तुम्ही रिस्पेक्ट करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर कल्पकतेला वाव द्या. त्यांच्या जे कल्पकते आहे, म्हणजे त्यांच्या जे थिंकिंग ॲबिलिटीज आहे वगैरे, काही वेगळ्या गोष्टी आहे नवीन की जे त्याच्याने तुम्ही तुमचा प्रॉफिट वाढवू शकतो कंपनीमध्ये, त्या त्यांना त्यांच्या वाव द्या, त्यांच्या ऐका गोष्टी, आणि तुम्ही त्यांना काय करा, हे द्या, पुढाकार द्या, फॉरवर्डनेस द्या, ठीक आहे. कर्मचाऱ्यांसाठी प्रगतीच्या संधी निर्माण करा. म्हणजे प्रमोशन्स वगैरे होतील त्यांचे किंवा त्यांना काहीतरी बोनस वगैरे मिळेल, तर अशा काहीतरी तुम्ही संधी निर्माण केल्या पाहिजे की जेणेकरून कर्मचाऱ्यांची काय होईल, प्रगती होईल, आणि ते काय होतील, तिथे तुमच्या हॅपी एन्व्हायरमेंटमध्ये राहतील आणि कंपनी सोडण्याचा विचार करणार नाही. आता रिझन्स फॉर लुझिंग मोटिवेशन. आता प्रेरणा नष्ट होण्याची कारणे काय काय असतात, मग आता प्रेरणा मोटिवेशन लॉस्ट होतं, बरोबर. ऑफकोर्स होतं. बघा कसं असतं, एखादी वेळेला आपण पेपरासाठी खूप अभ्यास करतो, पण तोच नेमकी जर पेपर एकदम डिफिकल्ट येऊन गेला तर तुम्ही काय होता, तिथे डिमोटिवेट होऊन जाता, मग येणारे उत्तरही तुम्हाला काय होतं, येत नाही. मग ते कशामुळे होतं, तर लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळे होतं, तुमच्यात कॉन्फिडन्स नसतो पूर्णपणे, ठीक आहे. तुम्ही पेपराला जाता, तुमचा अभ्यास झालेला असतो, ऑफकोर्स झालेला आहे अभ्यास, पण तुम्ही काय करतात, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतो तुमच्यामध्ये, म्हणजे तुम्ही पूर्णपणे आत्मविश्वासाने जात नाही की हो मी सोडवेलच, मला येईलच पेपर, तुम्ही असं जात नाही. त्यामुळे सुद्धा तुमचा काय होतं, मोटिवेशन लूज होतो. एकाग्रतेचा अभाव, तुमच्याकडे लॅक ऑफ फोकस नसतो, फोकस तुम्ही खूप कमी करतात गोष्टीवरती, जी गोष्टीवरती तुम्हाला जास्त फोकस करायचा होता त्याच्यावरती तुम्ही खूप फोकस कमी करतात, त्यामुळे त्याच्या काय होतं, फोकस पूर्णपणे व्यवस्थित ठेवल्याने तुमच्यावरती काय होतं, असं तुम्ही हारून जातात, म्हणजे ती गोष्ट जिंकून जाते समोरची आणि तुम्ही काय होतात, हारून जातात. त्यामुळे सुद्धा तुम्ही काय होतात, डिमोटिवेट व्हायला सुरुवात होतात. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, तुम्हाला योग्य दिशा दाखवणारा कोणी नसतं, त्यामुळे सुद्धा तुम्ही काय होतात, सक्सेस होत नाही, आणि याच्याने पण काय होतं की तुमचं डिमोटिवेशन होतं.
नकारात्मक विचारसरणी नेहमी नेहमी काहीतरी काहीतरी गोष्टी बघून घेतली त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार आले तर निगेटिव्ह विचार पण डोक्यात आले की त्याच्यामुळे पण काय होतं मोटिवेशन लूज होत जातं. यार मी पास होईल की नाही होईल, यार मी पास होईल की नाही होईल, यार खूप अवघड आहे. हे काय निगेटिव्ह विचार आहे, असले विचार करायचे नाही. फ्रस्ट्रेट व्हायचं नाही, एकदम फ्री राहायचं. इतरांकडून टीका आणि दुर्लक्ष. जर दुसऱ्या लोकांनी काहीतरी टीका केली तुमच्यावरती, काहीतरी दुर्लक्ष केलं, तर तुम्हाला काय वाटतं की यार नाही यांनी माझ्याजवळ दुर्लक्ष केलं, यांनी मला नाव ठेवलं, तर त्याच्यामुळे पण माणूस डिमोटिवेट होऊन जातो. साहजिक आहे, जर तुम्हाला कोणी काही बोलेल की अरे यार जाऊ दे तुझ्याकडून नाही होणार, तर ऑफकोर्स तुम्हाला काय वाटायला लागतं की यार माझ्याकडून नाही होणार, हा यांनी मला असं बोलला. पण त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. बोलणारे लोक खूप असतात मुलांनो, त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे, माझा टाईम मॅनेजमेंट आहे. बघा टाईम मॅनेजमेंट म्हणजेच काय, तर वेळेचे व्यवस्थापन. आता वेळेचे व्यवस्थापन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं सेल्फ मॅनेजमेंट काय असतं. सेल्फ मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंटमध्ये जास्त काही फरक नाही आहे. टाईम मॅनेजमेंट म्हणजे फक्त तुमचा वेळ तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे. जर आज तुम्ही वेळ मॅनेज कराल मुलांनो, तर तुम्ही फ्युचरमध्ये सक्सेस व्हाल. जर आज तुम्ही मॅनेज वेळ केला नाही, तर तुम्ही पुढच्या इच्छा डिमोटिवेट होऊन अनसक्सेसफुल पर्सन म्हणूनच जगाल या जगामध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला मागेही सांगितलेलं होतं की मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे आपल्या वेळेचं. विदाऊट वेळेचं मॅनेजमेंट जर झालं, तर माणूस कधीही सक्सेस होत नाही. आणि हेही तुम्हाला मी बोललेलो होतो की आज तुम्ही काय करत आहात वेळेचा सदुपयोग करून, हे सांगतं आहे की तुम्ही पुढचे 40 वर्ष काय करणार आहात किंवा तुम्ही पुढच्या 3 वर्षांनी कुठे राहणार आहात. बरोबर, हे APJ अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे. हे सुद्धा मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलेलं होतं पार्ट 1 मध्ये. ठीक आहे, पार्ट 1 ऑफ 2 मध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे, तर तुम्हाला वेळेचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमली पाहिजे. सकाळी उठून बरोबर मी एवढ्या वेळात एवढंच करेल, मी एवढ्या वेळात एक्सरसाइज वगैरे करेल, मी एवढ्या वेळानंतर कॉलेजला जाईल, त्यानंतर मी एवढ्या वेळात घरी आल्यावरती आराम करेल, होमवर्क करेल, अभ्यास करेल, त्याच्यानंतर मी थोडंसं फिरायला जाईल, रोमिंग करून येईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग मी काय करेल, जेवण करून रात्री झोपून गेल. बरोबर, असं तुमची एक व्यवस्थित योजना पाहिजे टाईमची. ठीक आहे, टाईम तुम्ही व्यवस्थित सेटलमेंट केली पाहिजे टाईमची. ठीक आहे, तर टाईम मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मुलांनो, लक्ष ठेवा ह्या गोष्टीवरती. काय कारण टाईम मॅनेजमेंटवरती जास्त बोललं म्हणजे ते पण काही एवढं बरोबर नाही की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की वेळेची मॅनेजमेंट, आज वेळेचं महत्त्व काय. जर तुम्ही आज वेळ गमावून टाकली तर ती वेळ परत कधीच येत नसते, एवढं लक्षात ठेवा मुलांनो. जर एक सोपं उदाहरण देतो, उद्या जर पेपर आहे, तुम्ही 2 मित्र आहात, एका मित्राने खूप अभ्यास केला रात्री जागून, आणि तुम्ही तीच रात्र असंच गेम खेळण्यामध्ये, मोबाईल खेळण्यामध्ये किंवा असंच टाईमपास करण्यामध्ये वाया घालून दिली, तर समजा तो तेवढंच लक्षात ठेवायचं, ती रात्र परत येणार नाही आहे. कारण सकाळी पेपर आहे, तुम्ही सकाळी म्हणाल का नाही थांबा आता एक रात्र उद्या मग मी त्याच्यात अभ्यास करेल, मग परत मी पेपर द्यायला, असं होईल का? गेलेली वेळ परत कधीच येत नाही. म्हणून वेळेचं मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवायचं. त्यानंतर कामावर सर्वोत्तम लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला सुव्यवस्थित करणे. आता हे तेच रिपीट झालं परत की मोटिवेशन कसं बनवून ठेवणे किंवा कामावर कसं, तर ठरवलेल्या कामाची यादी काटेकोर पाळा व त्यानुसार अंमलबजावणी होईलच असं करा. तुम्ही जे कामाची यादी बनवली, सकाळी काय करायचं, कामांची लिस्ट बनवून घ्यायची घरातून निघताना की हो मला आज हे काम करायचं आहे, मला पहिलं काम हे करायचं आहे महत्त्वाचं, मग दुसरं काम हे, मग तिसरं काम हे, मग चौथं काम हे, असं करायचं आहे. आणि त्या हिशोबाने कामं व्यवस्थित करा आणि ते कामं पूर्ण होतील याची तुम्ही खबर घ्या. प्राधान्यक्रम ठरवा. बघा मी तुम्हाला बोललो, प्रायोरिटी द्या तुम्ही कामांनी की सगळ्यात महत्त्वाचं काम पहिले, दुसरं काम नंतर, मग तिसरं काम, असं प्रायोरिटी वाईज द्या की जे काम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते पहिलं. मुख्य ध्येय छोट्या छोट्या ध्येयात तात्पुरत्या स्वरूपात वर्गीकृत करा. जे तुमचं मुख्य ध्येय आहे त्याला काय करा, तात्पुरत्या स्वरूपासाठी छोट्या छोट्या ध्येयांमध्ये त्याला हे करा, कन्वर्ट करा. ठीक आहे, आणि मग छोटे छोटे ध्येय पूर्ण करा, तुम्ही ऑटोमॅटिकली काय व्हाल, मोठ्या सक्सेसकडे पोहोचून जाल. ठीक आहे, स्वतःच्या निर्णयांशी हेतूशी प्रामाणिक राहा. स्वतःचे जे निर्णय तुम्ही घेत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्याच्यावरती भरोसा ठेवा आणि प्रामाणिक राहा. ठीक आहे, त्याच्याशी म्हणजे स्वतःशी चीट करू नका, स्वतःच्या निर्णयांवरती पूर्ण विश्वास ठेवा, अविश्वास दाखवू नका. त्यानंतर तुमच्या प्रगतीत सतत सिंहावलोकन करावं, त्यानुसार कामाचा वेग ठरवा. स्वतःच्या प्रगती म्हणजे तुम्ही जे काम करताय तर स्वतःला काय करायचं, अप्रिशिएट करत जायचं मुलांनो. काय करायचं, अप्रिशिएट करत जायचं. त्यानुसार काय होतं की तुमचा कामाचा जो वेग आहे तो वाढतो पण, आणि तुम्ही स्वतःचा अप्रिशिएशन हा आपण केलं बरं का आज, तशाच आणि तुम्ही माझं मोटिवेट पण होतात. लवचिकता ठेवा, मनासारख्या सर्वच गोष्टी होत नसतात हे समजून घेऊन परिस्थितीनुसार बदल करा. तुम्ही जेही काम करताय ते आपल्या सगळे कामं जे असतात ते आपल्या मनासारखे होत नसतात, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाचे सर्कमस्टान्सेस वेगळेवेगळे असतात, सिच्युएशन वेगळीवेगळी असते. त्यामुळे लवचिकता ठेवा की चला ठीक आहे, आज नाही झालं उद्या होईल, उद्या नाही झालं परवा नक्कीच आपलं काम होईल. बरोबर, अशा गोष्टी तुम्ही मनात ठेवल्या पाहिजे. सर्वात महत्त्वाचे, तुम्ही ठरवलेल्या कामाला वेळेचे बंधन घाला. सगळ्यात मेन काय आहे की आज तुम्हाला जर एक काम करणार आहे तर मी हे 2 तास काम करेल किंवा जास्त असं 3 तास काम करेल, 5 तास काम करेल, त्याच्या व्यतिरिक्त ह्या कामाला जास्त वेळ लागता कामा नये. जर तुम्ही 5 तासाचं काम जर तुम्ही 10 तास लावतायत, याचा अर्थ म्हणजे तुम्ही त्याला डबलचा वेळ लावतायत आणि तुम्ही वेळ वाया घालत आहात मुलांनो. ठीक आहे, तर हे सगळं लक्षात ठेवा.
ठीक आहे. इथे तुमचा मोटिवेशनचा युनिट जो आहे तो संपलेला आहे. चार पार्टमध्ये मी तुम्हाला मोटिवेशनचा युनिट हा कवर करून दिलेला आहे. मागचे पण पार्ट बघा, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. याच्यानंतर आपण एन्व्हायरमेंटल एज्युकेशनचा चॅप्टर सुरू करूया, बरोबर. राहिलेली आहे ऑक्युपेशनल सेफ्टीचा पार्ट 2 राहिलेला आहे, इंटरप्रेनरशिपचा राहिलेला आहे, तो पण मी तुम्हाला करून देतो, बरोबर. आता याच्यानंतर आपण एन्व्हायरमेंटल एज्युकेशन सुरू करू. हा पार्ट व्यवस्थित बघा आणि मी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे असतात ते मी तुमचे ते व्हिडिओमध्ये पण टाकलेले, ते व्हिडिओ नक्की बघा मुलांनो, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आहे. आज नुकतीच बातमी आलेली आहे मुलांनो की जे उच्च व तंत्र शिक्षणाचे जे पेपर आहे ते कॅन्सल झालेले आहे फक्त फायनल इयरचे. तर मुलांनो ती बातमी तुमच्यासाठी नाही आहे. जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर बघा तुम्ही, ती बातमी तुमच्यासाठी नाही आहे. ती तंत्रनिकेतन वगैरे इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी आहे ती बातमी, बरोबर. तुमचं जर आलं तर कौशल्य विकास, आपलं जे डिपार्टमेंट आहे ते कौशल्य विकास आहे, बरोबर. त्यामुळे आपली बातमी अजून आलेली नाही आहे, ठीक आहे. तर ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स, स्टडी करा, बरोबर. अँड स्टे होम, स्टे सेफ. पुढच्या भागात भेटूया, ठीक आहे. बनवून चॅनल, आणि जे मुलं नवीन आहे त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब गोळा करणं माझा उद्देश नाही मुलांनो, तो सबस्क्राईब केल्याने तुमच्याच यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं माझं जे व्हिडिओ आलेलं असेल नवीन ते तुम्हाला पहिलेच दिसेल, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला शोधावायला गरज पडणार नाही, ठीक आहे. थँक्यू सो मच.